मागील अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असणाऱ्या बेळगाव दिल्ली विमानसेवेला शुक्रवारपासून प्रारंभ झाला. स्पाइस जेटने सुरू केलेल्या या विमान फेरीला पहिल्याच दिवशी तुफान प्रतिसाद मिळाला. पहिल्याच दिवशी 284 प्रवाशांनी दिल्ली बेळगाव दिल्ली या मार्गावर प्रवास केला. या विमान फेरीमुळे बेळगावला बोईंग विमान उपलब्ध झाले आहे. देशाची राजधानी असणाऱ्या दिल्ली शहराला बेळगावमधून विमान फेरी सुरू व्हावी अशी मागणी अनेक वेळा होत होती. स्पाइस जेटने या मार्गावर बोईंग विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला बेळगाव तसेच दिल्ली येथील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. सोमवार व शुक्रवार असे आठवड्यातून 2 दिवस ही विमान फेरी असणार आहे. या विमान फेरीमुळे बेळगावमधून थेट 13 शहरांना विमानसेवा उपलब्ध झाली आहे. अवघ्या 2 तास 25 मिनिटात दिल्ली गाठता येत असल्याने प्रवाशांचा पहिल्याच दिवशी उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. दिल्लीहून आलेल्या स्पाइस जेटच्या विमानाला वॉटर सल्यूट देण्यात आला. या बोईंग विमानाची क्षमता 149 आसनाची आहे. पहिल्याच दिवशी 149 प्रवासी दिल्ली येथून बेळगावात दाखल झाले तर 135 प्रवासी बेळगावमधून दिल्लीला गेले. पहिल्या दिवशीच 95% अधिक प्रवासी क्षमता असल्याने विमानतळ प्राधिकरण तसेच कंपनीकडून प्रवाशांचे आभार मानले. पहिल्याच दिवशी 95% अधिक प्रवासी क्षमता असल्याने विमानतळ प्राधिकरण तसेच कंपनीकडून प्रवाशांचे आभार मानले. बेळगाव विमानतळावर या सेवेचा शुभारंभ कार्यक्रम झाला. खासदार मंगला अंगडी, सांगलीचे खासदार संजय काका पाटील, राज्यसभा सदस्य इरन्ना कडाडी, आमदार अनिल बेनके, केएलई विद्यापीठाचे गुरुकुल डॉक्टर विवेक सावजी, माजी मंत्री रमेश जारकीहोळी, बेळगाव विमानतळाचे संचालक राजेश कुमार मौर्य यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.